यात्रेच्या निमित्ताने ग्रामीण भागातील तरुण पैलवानांना एका चांगल्या प्रकारचं व्यासपीठ वलंग गावानं उपलब्ध करून दिलं तरुणांनी व्यासनाच्या न जाता आपल्या गावाचं आणि आपलं नाव लौकिक करण्यासाठी कुस्ती या खेळामध्ये नाव करावं असं आवाहन श्रीरामपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी केलं ते राहुरी तालुक्यातील वळण येथे बोलत होते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले राहुरी तालुक्यातील वळण येथील ग्रामदैवत सय्यद बाबा आणि बिरुबा महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने जंगी हंगाम्याचे आयोजन करण्यात आले होते याचा शुभारंभ डी वाय एस पी संदीप मिटके यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदार फसिद्दीन शेख पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची उपस्थिती होती तर उपस्थित मान्यवरांचा यात्रा कमिटीच्या वतीनं सत्कार करण्यात आला शनिवारी कावडी मिरवणूक झाल्यानंतर ग्रामदैवताचा जलाभिषेक झाला रविवारी फटाक्यांच्या आतषबाजीत सवादे छबिना मिरवणूक संपन्न झाले तर सोमवारी दुपारी आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले तर सायंकाळी महाराष्ट्रभरातून आलेल्या नामवंत पैलवानाने चितपट कुस्त्या करत नेत्रदीपक कामगिरी करून येथील जंगी हंगामाचे मैदान गाजवले तहसीलदार शेख यांनी तब्बल तासभर मैदानात बसून कुस्त्यांचा आनंद घेतला याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की वळणगावांनी अतिशय शिस्तप्रिय आणि उत्कृष्ट पद्धतीनं यात्रेचं नियोजन केलं आहे तरुणांनी मोबाईल गेमच्या जास्त आहारी न जाता मैदानी खेळ खेळले पाहिजे आपल्या तालुक्यातील पुढचा महाराष्ट्र केसरी तयार झाला पाहिजे असा आशावाद त्यांनी प्रसंगी व्यक्त केला तर पोलीस निरीक्षक प्रताप दराडे म्हणाले की गावातील सर्व गट तट विसरून गावाच्या ग्रामदैवतांची यात्रा म्हणून वळंग गावातील ज्येष्ठांसह तरुणांनी एकत्रित येत अशा सुंदर पद्धतीने नियोजन करत हा उत्सव पार पडला तालुक्यामध्ये सर्वात कमी पोलीस बंदोबस्त वळंग गावाला लागला याचा आम्हाला अभिमान वाटतो तीन दिवस कुठलाही गालबोट लागू न देता शांततेमध्ये हा उत्सव पार पडला त्याबद्दल दराडे यांनी यात्रा कमिटीला धन्यवाद दिले शेवटी यात्रा कमिटीच्या वतीनं सर्वांचे आभार मानण्यात आले न्यूज रिपोर्टर गोविंद एस एसनॅन मीडिया राहुरी